तर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नसल्याचं साप्ताहिक विवेक मध्ये म्हणण्यात आलंय. संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपवर एक विशेष लेख लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका बसला. भाजप कार्यकर्त्यांची ही भावना आहे. भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून या लेखामध्ये ही टिप्पणी करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात असल्याचं देखील या लेखामध्ये म्हणण्यात आलंय. तर साप्ताहिक विवेकच्या विशेष लेखामध्ये काय आपण पाहतोय. राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे. शिवसेनेतील बंड, शिंदेंचा शपथविधी कार्यकर्त्यांनी स्वीकारला, मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर दुसऱ्या टोकाला जाऊ लागली. कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण, पण ते केवळ हिमनगाचं टोक आहे. कार्यकर्त्यांमधून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया हे भाजपचं बलस्थान, पण त्या प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना आता शंका आहे. भाजप आयातांचा पक्ष, वॉशिंग मशीन हा विरोधकांनी चालवलेला नरेटिव्ह हे शंकेसाठी काही प्रमाणात खरं आहे. तर सोशल मीडियावर हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ मंडळींबाबत जो प्रकार अलीकडे केला त्यामुळे अस्वस्थतेला बळ मिळालं, चुकीचा संदेश गेला. कार्यकर्ता निवडणुकीत थोडंफार मागे पुढे झालं की थोडा विचलित होतो, परंतु मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली संभ्रमावस्था त्या ठिकाणी बाळगून कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या मनातलं थोडंसं नैराश्य झटकून कामालाही लागलाय. हे आज महाराष्ट्रभर गल्लीबोळात गाव तांड्यांपासून भाजपच्या कार्यकर्त्याचं काम पाहिल्यावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल.